नमस्कार, मैं संतोष भगत, स्वतंत्र सागर न्यूज में आपका स्वागत है। वसई विरार मनपा स्वच्छता मार्शल बने लुटेरे, एक गरीब व्यक्ति के लूटे 5,000 रुपए। नाला सोपारा के पेल्लार पुलिस चौकी के सामने की घटना है। घटना के बाद क्षेत्रवासियों में फैला रोष। पीड़ित द्वारा कैमरे के सामने दिए गए बयान के अनुसार पीड़ित उसी क्षेत्र में स्थित कंपनी में हेल्पर का काम करता है। इसी महीने की हुई पगार के बाद पीड़ित के पर्स में 5,000 रुपए से ज्यादा रुपए रखे हुए थे। पीड़ित वही सड़क किनारे नाले में मूत्र विसर्जन कर रहा था, जिसे वसई विरार मनपा स्वच्छता मार्शल ने देख लिया। तब स्वच्छता मार्शल ने पीड़ित लड़के के पास आकर जुर्माना भरने का दबाव डाला। स्वतंत्र सागर न्यूज के लिए संतोष भगत के साथ संवाददाता यूसुफ अली और रफीक मेमन की रिपोर्ट। वसई के वसई नाला सोपारा पहला पुलिस चौकी के पास यहाँ अभी कुछ हंगामा हुआ है, कुछ झगड़ा हुआ है। वो झगड़ा क्या है, उसका विषय क्या है, हमने जानने की कोशिश की तो मालूम पड़ा है कि जो महानगर पालिका ने स्वच्छता मार्शल जो खड़े किए हुए जगह जगह पे, उन्होंने किसी यहाँ के राहगीर से कुछ रुपए जबरदस्ती छीन लिए। और गुंडागर्दी, उनकी मार्शल की गुंडागर्दी जो है वो हमेशा न्यूज़ों में भी आता रहा है, हमने भी कई बार देखा है। और ये चीज़ रुकी नहीं रही है, ना ही महानगर पालिका इस पर कोई ध्यान दे रही है। आइए बात करते पीड़ित से, उससे हे प्रकरण आयुक्ताचं आहे आणि हे काही यांच्याकडे आयुक्तांकडे जायला हे स्वतः तयार नाही आहे। आणि ह्या अशा गरीब व्यक्तीकडून जर हे पैसे खात आहेत आणि मुकरून जात आहेत की बाबा आम्ही घेतलंच नाही, हा प्रकार आजचा नाही आहे, कैक दिवसापासून चालू आहे। आणि या लोकांना आम्ही सांगून सुद्धा हे समजत नाही। आज जर अशा व्यक्तीकडून 5,000 घेत आहे तर ज्यांची मजबुरी आहे, त्यांचे यांचा कंपनीतून पगार झालेला होता, तो पगार त्यांनी आतमध्ये ठेवला। मला एक सहसा विचारायचं आहे की महानगरपालिकेला की बाबा महानगरपालिकेने तुम्हाला कुठले असे अधिकार दिलेले आहेत की लोकांचे पॅकेट घ्यायचे, त्याच्यात पैसे किती आहेत ते चेक करायचे, आणि ते पैसे घेऊन त्यांना म्हणायचं की आम्हाला हे नाही करायचं आणि ते नाही करायचं। हे अशा प्रकारचे महानगरपालिकेचे सर्कल चाललेलं आहे की ज्यांनी अरे हे लोक अशा पद्धतीचे जर करत असतील ना तर आम्ही यांना हे नाही करणार। सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये येते, यांना त्या ठिकाणी पैसे वसूल करण्याचा अधिकार दिलाय कोणी? जर महानगरपालिकेच्या अंडरमध्ये येत असेल तर त्यांनी 200 रुपयाच्या पावतीच्या ऐवजी 5,000 रुपये लोकांच्या खिशातून जबरी का काढतात आणि का काढावे त्यांनी? आणि त्यांना विचारलं आहे तर त्या सेटलमेंटची गोष्ट करतात, याचा अर्थ काय? म्हणजे ते चोर आहेत।